नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये. रोहिणी नक्षत्र सुरू झाले की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कल धूळ पेरणीकडे असतो. अतिउष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवर बियाणे खाऊन फस्त करतात. अशा वेळी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यावर येते. खरीप हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसापासून पावसाच्या सरी पडत आहे, मात्र अजूनही शेतजमिनीची दहकता कमी झालेली नाही. जोपर्यंत शेतजमीन वीजभर ओलीची होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करू नये, असे आवाहन शेती तज्ज्ञांनी केले आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले की जिल्ह्यातील शेतकऱ्याचा कल धूळ पेरणीकडे असतो. अतिउष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवे शेतजमीन बियाणे खाऊन पस्त करतात. अशा वेळी दुपार पेरणीची वेळ शेतकरी येते. महागडी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यावर अधिकचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे मान्सूनच्या सरी असल्या तरी शेतजमीन वीतभर ओलीचीम झाल्याशिवाय खरीप हंगामातील पिकाच्या बियाण्याची पेरणी करू नये. विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी धूळ पेरणी धक्क्याची घंटा ठरतात. चंद्रपूरची ओळख धान उत्पादक जिल्हा अशी असली तरी जिल्ह्यातील कापूस सोयाबीन तूर आदी पिकेही घेतले जाते. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता यावरती शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळेल असे मतही व्यक्त केले आहे. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.